बघा, राज्यपाल साहेबांना कोरोना झालाय, गव्हर्नर साहब को कोरोना हो गया है जी। तो थोड़ा सा काम स्लो चल रहा है उनका। सबसे पहले राज्यपाल गव्हर्नर साहब ठीक होने चाहिए, राज्यपालांना आधी बरं वाटू द्या, मग बघू ना कोणाकडे किती आमदार आहेत काय। एक तुम्हाला मी सांगतो, उगाच तुम्ही फार उतावीळ होऊ नका, आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, एकनाथ शिंदे आणि आमचे सगळे लोक परत स्वगृही परत येतील। जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल या निमित्तानं ठाकरे सरकार हे पत्त्याच्या बंगलाप्रमाणे वगैरे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे आणि शिवसेनेनं अनेकदा राखेतून जन्म घेऊन पुन्हा गरुड झेप घेतलेली आहे। हा गेल्या 56 वर्षाचा इतिहास आहे। पण एकनाथ शिंदे आमचे मित्र, आमचे सहकारी, हे अत्यंत जीवाभावाचे आमचे सहकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत, त्यांच्याबरोबर जी आमची चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे। आमचा गट की एकनाथ शिंदे दावा करें कि उनके साथ एकनाथ शिंदे जी हमारे बहुत पुराने साथी हैं, हमारे मित्र हैं, सालों साल से हम एक दूसरे के साथ कंधा से कंधा लगाकर काम कर रहे हैं। उनको भी इतना आसान नहीं है पार्टी छोड़ना और हमको भी इतना आसान नहीं है उनको छोड़ना। हमारा डायलॉग चल रहा है। आज सुबह भी मेरी एकनाथ शिंदे जी से बातचीत चल रही थी, आज सुबह हम दोनों ने 1 घंटा बातचीत की है। यहाँ से जो बातचीत हुई उस बारे में मैंने पार्टी चीफ को बताया है, कोई बात छुप कर नहीं रहती है, वापस एक बार बात हो जाएगी। उनके साथ जो विधायक है उनसे भी हमारी बातचीत चल रही है, सभी शिवसेना में है, शिवसेना में रहेंगे और उद्धव ठाकरे जी का नेतृत्व। 48 तासामध्ये किती असू द्या, हा आमच्या घरातला विषय आहे। हे सगळे लोक परत आपल्या घरामध्ये येतील, एकनाथ शिंदे असतील किंवा इतर सगळे आमचे सहकारी असतील, त्यांच्याने आमचा चांगला व्यवस्थित संवाद सुरू आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आम्ही नाराज आहोत असं आमदारांचं म्हणणं आहे, नाही मला असं माहीत नाही, त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत, आम्ही एकत्र आहोत, असं कोणत्या आमदाराने म्हटलंय व्यक्तीशी असं मला वाटत नाही। सर, संजय नार्वेकर यांच्या आज सकाळीच माझं एकनाथ शिंद्यांशी बोलणं झालंय। सर, ये बात सच है क्या कि शरद पवार को एकनाथ शिंदे बोलणं झालं, काय बोलणं झालं एकनाथ शिंदे काय बोलला ना? बघा, एकनाथ शिंदे यांच्याशी पक्षामध्ये संवाद सुरू आहे। एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी सातत्यानं शिवसेनेचंच कार्य केलेलं आहे। त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये कायम सद्भावना एकमेकांविषयी राहिलेल्या आहेत, चर्चा संवाद हे सुरूच असतात। आज सकाळी त्यांच्यानी माझं बोलणं झालं आणि त्या संदर्भात मी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कल्पना दिलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका, जर कोणी कोणाला असं आनंदाचं भरता आला असेल की शिवसेनेमध्ये काही होत आहे, तसं नाही आहे। जे आहेत बाहेर हे सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या सगळ्यांना परत शिवसेनेबरोबरच राहायचं आहे। काही समज गैरसमज असतात, त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर होतील। सांगण्यात येते सगळ्या आमदारांना तसं मेसेज, मला भारतीय जनता पक्षाचं काही बोलायचं नाही, मी माझ्या पक्षाविषयी बोलतो। राऊत सर, क्या ये बात सही है कि कुछ महीने पहले नाही आपके बाद पास जो इन्फॉर्मेशन है वो गलत है। कॉर्पोरेशन के चुनाव के लिए एकनाथ शिंदे जी ने कहा था कि उनकी अध्यक्षता में चुनाव लड़े जाए, लेकिन आपका ये मत था एमबीए ने एक साथ लड़ना चाहिए और आपने उन्हें राजनीति। ये गलत जानकारी है। हमेशा ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, वो एकनाथ शिंदे जी जो कहेंगे उस हिसाब से चुनाव लड़ा जाता है, क्योंकि वहाँ के नेता है, पार्टी ने उनको वहाँ नियुक्त किया है। शिवसेना असे पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही। शिवसेना जी असेल ती समोरून एखादी गोष्ट करते। आज सकाळीसुद्धा माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, कालही झाली, आज दिवसभरामध्ये माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरेसुद्धा भेटतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे। आम्ही संघर्ष करू, शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, लढणारा पक्ष, आम संघर्ष करते रहेंगे। ज़्यादा से ज़्यादा क्या होगा, सत्ता जाएगी और क्या होता है।
ज्यादा से ज्यादा क्या होगी, महाराष्ट्र की सत्ता जाएगी, सत्ता वापस आ सकती है सर, लेकिन प्रतिष्ठा होती है पार्टी की, वो सबसे ऊपर है सर। जर त्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीये, जर त्यांच्या कोणत्याही रोष नाहीत, मग ते गुवाहाटीला एवढं सगळ्या आमदारांबरोबर का जाऊ द्या? गुवाहाटीमध्ये एक फार जंगल छान आहे, काजीरंगा, आमदार फिरतील, पर्यटन करतील, गुजरातला झालं आहे, अजून कुठे जातील, करू द्या ना। आमदारांनी फिरलं पाहिजे, आमदारांनी देश पाहिला पाहिजे, आणि या देश पाहिल्यामुळे त्यांना देशाची ओळख होते, त्याच्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा। सर सर, एकनाथ शिंदे यांनी काल असं म्हटलं होतं की आपल्याबरोबर जी तुमची त्यांची जी चर्चा होते ती वेगळी असते आणि तुम्ही माध्यमांसमोर वेगळं बोलता, असं त्यांनी तक्रार। आता मी काय बोललो माध्यमांसमोर, सोडून द्या, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो, ते थोडे लांब आहेत आमच्यापासून, ते जवळ येतील तेव्हा आम्ही नक्की चर्चा करू। कधीपर्यंत जवळ येतील सर? लवकरच येतील सर। एक सर,